शहरामधून रात्री 10 वाजल्यानंतर जड वाहतुकीस परवानगी असल्यामुळे या वेळेत मोठ्या प्रमाणात चौकाचौकात वाहतूक कोंडी होत असते. डीएसपी चौक, चांदणी चौक, कानेटिक चौक हे हॉस्पिटलशी निगडीत चौक असल्यामुळे अशा महत्त्वाच्या सिग्नल असणाऱ्या चौकात यावेळेत कुठल्याच प्रकारे पोलीस कर्मचारी हजर नसतात. तसेच सिग्नल देखील चालू नसतात, त्यामुळे सर्व चौकांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळेस अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकेला देखील जाण्यासाठी जागा मिळत नाही. तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून या चौकांमध्ये काहींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. तरी रात्री 10 नंतर येणाऱ्या जड वाहनांना रात्री 1 नंतर परवानगी देण्यात यावी, जेणेकरून नुकत्याच झालेल्या कार्यटेक चौकीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही आणि शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास देखील होणार नाही. तरी आपण लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीला रात्री 1 नंतर परवानगी द्यावी, अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिला आहे. यावेळी सलमान बेग, शहजाद खान, अनिकेत कोळपकर, संकेत झोडगे, ऋषिकेश बागल, तन्मय शिंदे, सागर विधाते, दिनेश लंगोटे, सागर चवणके, अमित कानडे, तुषार भोस, शुभम शेटे, साहिल घोरपडे आदी उपस्थित होते. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.